नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण पाटील, पत्रकार सावदा। मित्रांनो, मी आलेलो आहे मीरा रोड येथे। मूळचे रोजदा येथील रहिवासी आणि मुंबई या भागामध्ये मीरा रोड येथे राहणारे आमचे परम मित्र हाडाचे शिक्षक, कवी, लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार माननीय राजेंद्र चौधरी यांच्याकडे ज्या वेळेला मी सरांच्या घरी प्रवेश केला, घरामध्ये प्रवेश केला, त्यावेळेला त्यांच्या हॉलमध्ये जिकडे बघा तिकडे भिंतीवरती सन्मान चिन्ह, पुरस्कार, प्रशस्तीपत्र बघून मनाला खूप आनंद वाटला आणि खूप प्रसन्न वाटले की आमचे मित्र यांनी गावाकडून शहरामध्ये येऊन शिक्षक म्हणून काम करत असताना सोबत कविता रचणं, लिखाण करणं हा छंद जोपासला आणि त्याची दखल समाजातील विविध क्षेत्रातील संस्थांनी घेतली। राज्यभरातील अनेक संस्थांनी सरांना त्यांनी या साहित्य क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल पुरस्कार देऊन, राज्यस्तरीय पुरस्कार आहेत, विभागीय स्तरीय पुरस्कार आहेत, जिल्हास्तरीय पुरस्कार आहेत, त्यामध्ये असे विविध पुरस्कार देऊन सरांना सन्मानित केलेलं आहे। हे बघून आम्हाला खूप आनंद वाटला आणि मग अर्थातच या संदर्भामध्ये सरांशी हितगुज करावं, त्यांच्याशी संवाद साधावा ही इच्छा मनामध्ये निर्माण झाली। चला तर आता आपण बढूया संवादाकडे। मी सरांकडे जातो आणि सरांना या संदर्भात बोलतो करतो की त्यांनी हा प्रवास कसा सुरू केला, तो कुठपर्यंत आलेला आहे याबद्दल आपण सरांकडनं जाणून घेऊया। नमस्कार। नमस्कार सर। नमस्कार। नमस्कार। नमस्कार, कसे आहात? एकदम मजेत सर। एकदम मजेत। ओके, व्हेरी गुड सर। सर, मी जेव्हा आपल्या घरामध्ये प्रवेश केला आणि हॉलमध्ये जेव्हा आलो तेव्हा आपण माझं खूप मनापासून स्वागत केलं आणि ते स्वागत तुम्ही माझं करत असताना माझं लक्ष गेलं आपल्या घरातील हॉलमधील चहूबाजीच्या भिंती आणि कोपरे यांच्याकडे। तर सर, तुम्ही छानपैकी तुम्हाला जे मिळालेले सन्मान आहेत, पुरस्कार आहेत, तुम्हाला ज्या आदराने, ज्या सन्मानाने तुम्हाला सन्मानित करण्यात आलं, तितका सन्मान तुम्ही त्या पुरस्कारांना तुमच्या घरामध्ये प्रत्येक भिंतीवर स्थान मिळवून तो सन्मान तुम्ही जोपासला आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे की आमचे मित्र आपण मुंबईमध्ये येऊन ही एवढी मोठी कमाई केलेली आहे, त्याचा नक्कीच आम्हा सर्वांना आनंद आहे। पुरस्कारांची संख्या सर खूप मोठी दिसते आहे, त्याबद्दल तुम्हीच मला थोडं सांगावं की एकूण तुम्हाला आतापर्यंत किती पुरस्कार मिळालेले आहेत आणि तुम्हाला पुरस्कार, पहिला पुरस्कार कोणत्या कुठल्या सालामध्ये मिळाला
की तुमची परंपरा जी आहे पुरस्कार मिळण्याची मला सन्मानित करण्याची ही संधंडा केव्हा सुरू झाली आणि मग तो प्रवास झालेला सुरू झालेला प्रवास पुरस्कारांचा सन्मानाचा तो आता इथपर्यंत आलेला आहे त्याबद्दल आपण प्लीज सांगावं. तर सांगायचं झालं तर मला इयत्ता मी इयत्ता सातवीच्या वर्गात असतानापासून ओके वर्तमानपत्र वाचण्याची आवड निर्माण. वर्तमानपत्र वाचत असताना कुठेतरी मनामध्ये विचार आला की आपलं नाव सुद्धा पेपरमध्ये आलं पाहिजे अशा प्रकारची उत्सुकता तयार झाली. वर्तमानपत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सदर असायची आणि मग त्याच्यामध्ये मी लिहायला लागलो. सुरुवातीला जेव्हा नाव आलं तेव्हा फार उत्सुकता निर्माण झाली, आनंद निर्माण झाला आपलं नाव आपलं नाव पेपरमध्ये असं करता करता लिखाण कामाला सुरुवात केली आणि 1989 ला बातमीदार या वर्तमानपत्रामध्ये माझा पहिला लेख प्रकाशित झाला ओके आणि तेव्हापासून लिखाणाची प्रेरणा वाचनाची प्रेरणा निर्माण झाली. ज्या तरुण वयामध्ये मुलांना वेगळ्या पद्धतीचं क्रेज असतं त्या वयामध्ये आम्ही आमच्या रोजच्या गावामध्ये गजरा कला मंचची स्थापना केली ओके. या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या निबंध स्पर्धा, कविता वाचन स्पर्धा, गरबा दांडिया स्पर्धा, नवरात्रीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टेज शो अशा प्रकारचे कार्यक्रम आम्ही त्या काळामध्ये घेत आलो. आणि आमच्या डोक्यामध्ये तेच विचार असायचे की आपण आपल्या गावासाठी चांगल्या प्रकारचं कार्य करू शकतो. राज्यस्तरीय कार्यक्रम आम्ही घेतले. कालांतराने कुठेतरी जाणवून झालं की आपण वर्तमानपत्रात पत्रकार म्हणून काम करायला काय हरकत नाही. तेही स्वप्न पूर्ण झालं 1990 मध्ये दैनिक सकाळ पासून ओके. दैनिक सकाळ मध्ये बातमीदार म्हणून काम करायला सुरुवात केली. असा करता करता 14 वर्षाचा दैनिक सकाळचा अनुभव, त्याबरोबरच शिक्षणाचा क्रम सुरूच होता आणि वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये लेख वगैरे लिखाणाचं सुरू झालं. असं करता करता स्वप्न वाढत गेली, साहित्य क्षेत्राची पत्रकारितेच्या क्षेत्राची स्वप्न वाढत गेली. कालांतराने एक वर्ष उपसंपादक म्हणून देवदूत मध्ये काम केलं. अशा प्रकारचं पत्रकारितेचा एक पिंड तयार झाला नक्की. त्याचबरोबर साहित्य क्षेत्रामध्ये कविता लिखाणाचं पण प्रेरणा निर्माण होत गेली आणि कुठेतरी असं वाटायला लागलं की आपल्या नावाबरोबर आपल्या रोजच्या गावाचं नाव कसं पुढे नेता येईल, कसं नेता येईल गावाचं नाव. मला माझ्या गावाचा फार अभिमान आहे, असंच पाहिजे तो बिलकुल. आणि कामसिद्ध महाराजांची कृपा, महाराजांचे आशीर्वाद, त्या प्रेरणेने तुमच्या आपल्या सारख्या मित्रांचे प्रेम याचं बळ मला मिळत गेलं आणि साहित्य क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चांगल्या कविता निर्माण होत गेल्या. एवढं करत असताना समाजामध्ये जे गरजू विद्यार्थी असतात, कोणाची आई वाढली, कोणाचे वडील वाढले, त्या मुलांच्या शैक्षणिक फीचा प्रॉब्लेम आहे, तर अशा मुलांच्या गरजू मुलांच्या फी आपण भरायच्या. क्या बात आहे, हा हा वा. आणि अशा प्रकारच्या गरजू मुलांच्या फी आजही आम्ही आमच्या शाळेमध्ये शिक्षक लोक भरत आहेत. विद्यार्थ्यांच्या वर्षभराची फी आम्ही आमच्या पगारातून देतो. त्यांना लागणारे वह्या, पुस्तकं किंवा युनिफॉर्म आम्ही देत असतो. रायगड रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तिवरे गाव आहे, छोटस गाव, त्या गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या काही मुली मी शैक्षणिक दत्तक घेतल्या, त्यांच्या शिक्षणाचा खर्च मी केला. मुलगी जळगाव जिल्ह्यामध्ये राजनिंदिनी बहुउद्देशीय संस्था आहे, या संस्थेच्या माध्यमातून कोरोनाच्या काळामध्ये पितृछाया हरवलेल्या दोन मुली, कॉलेजच्या दोन मुली यांच्या एका वर्षाच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी मी घेतली. ध्यास कवितेचा परिवार आहे आमचा, त्या माध्यमातून दोन घास सुखाचे या दिवाळीच्या महोत्सवाच्या निमित्ताने आम्ही कवी लोकांनी कोणी आपल्या घरामध्ये रिकामे असलेले कपडे असतील, धान्य असेल, बरोबर, अशा आम्ही गोळा केले कवी लोकांनी. साधारणतः ते 2 ते 3 क्विंटल धान्य जमा झालं, काही महिलांनी साड्या ड्रेस वगैरे आणून दिलं आणि आम्ही वसईच्या पाड्यामध्ये अशा ठिकाणी गेलो कि त्या आदिवासी पाड्यामध्ये कि त्या लोकांना बिचारांना सुखाची पहाट माहीत नव्हती आणि अशा प्रकारच्या लोकांना आम्ही मदतीचा हात पुढे केला. असं करता करता शाळेच्या माध्यमातून जे काही गरजू विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या पण गरजा पूर्ण करायला लागलो. या माध्यमातून
पैसा हे सर्वस्व नाही आपल्या जीवनामध्ये, नक्कीच। तर आपल्याला आपल्याजवळ जे काही आहे ते दुसऱ्यांना आपल्याला देता आलं पाहिजे, आपल्याकडे जे चांगलं आहे ते आपल्याला कसं देता आलं, मग ते विचार असतील, आर्थिक मदत असेल, सपोर्ट असेल, परमेश्वराने आपल्याला जे काही दिलं त्याच्यातला काही हिस्सा देणं हे आपण लागतो सामाजिक बंधुत्व यायला जाते। तर ह्या माध्यमातून आमचं कार्य हे चालू असतं। तुम्ही विचारला म्हणून मी हे गोष्टी सांगितल्या, एरवी मी ह्या गोष्टी कोणाकडे शेअर करत नाही, बरोबर। आणि विविध प्रकारच्या संस्थांनी याची दखल घेतली, नक्कीच साहित्य ते दिसतं। हो सर, हो सर। असं म्हणतात की स्त्री शिवाय घराला घर पण नाही, या घरामध्ये स्त्री नाही, स्त्री नसलेलं हे घर तुम्हाला बोलक्या भिंती तुम्हाला दिसतो, माझ्या भिंती माझ्यासोबत बोलतात, माझं घर माझ्यासोबत बोलत असतं, कारण त्याच्यामध्ये मी माझा जिव्हाळा। तुमच्या पुरस्कारांविषयी बोलतात? हो बिलकुल, पुरस्कार माझे बोलतायत, माझ्या कार्याचा आरसा आहेत ते, पुरस्कार प्रेरणा देतात सर। मला पुरस्कार सांगतायत की तुम्ही एकटे नव्हे आहेत, आम्ही तुमच्या सोबत आहोत। आतापर्यंत मला साधारणतः 23 पुरस्कार मिळालेले आहेत। ओके, त्याच्यामध्ये आदर्श शिक्षक म्हणून आहेत, साहित्य रत्न म्हणून आहेत, आपल्या सावद्याच्या ताप्ती सातपुडा विकास मंचच्या पत्रकारांच्या संघटनेच्या माध्यमातून मला पुरस्कार मिळालेला आहे, अशा प्रकारचे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत। हे पुरस्कार म्हणजे सहज मिळालेले नाही, त्या आपल्या कार्याची पावती आहे आणि ते मला सतत प्रेरणा देत असतात। पुरस्कार जेव्हा एखाद्या व्यक्तीला पुरस्कार मिळतो त्याबरोबरच त्याला जबाबदारीचं भान सुद्धा आलं पाहिजे, ते जबाबदारी वाढत जातात। नक्की जबाबदारी वाढते, बिलकुल बरोबर। जेव्हा एखाद्या व्यक्तीला पुरस्कार मिळतो त्याची जबाबदारीचं ओझ सुद्धा वाढतो, राईट, आणि समाजाला आपण दिलं लागतो, बरोबर। त्या माध्यमातून अशा प्रकारचं माझे कार्य चालू असतं। आदरणीय राम नेमाडे सर, भाषा प्रभू यांचा सहवास मला लाभला, जेव्हा जळगावला पहिलं अखिल भारतीय लेवा गण बोली भाषा साहित्य संमेलन झालं, त्या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष म्हणून राम नेमाडे सरांची निवड झाली। तर डोंबिवलीला राम नेमाडे सरांची मुलाखत घेण्यासाठी मी गेलो, पहिल्यांदा भेट झाली आणि पहिल्यांदाच्या सरांच्या सहवासात जेव्हा मी गेलो, 3-3.5 तास सर कसे गेले सरांसोबत कळलं नाही, बरोबर। आणि सरांच्या प्रेरणेमुळे, सरांच्या मार्गदर्शनाने मला सरांनी मार्गदर्शन केले की सर तुमच्याकडे अशा प्रकारच्या कविता आहेत, वास्तववादी कविता आहेत, तुम्ही कविता संग्रह प्रकाशित करा। ओके, तुम्हाला काय मार्गदर्शन लागलं, सहकार्य लागलं, मी आहे, तुम्ही फक्त पुढे व्हा। सरांनी मला प्रेमाचा हात दिला, त्या सरांच्या प्रेमाच्या आशीर्वादाने मी माझा पहिला कविता संग्रह तयार केला। माझी आई माझे वडील मला परमेश्वराच्या पेक्षा पुढचे पाऊल आहे, आणि मग त्याचा विचार करता मी माझ्या पहिल्या कविता संग्रहाचं नाव देण्याचं ठरवलं, अमृतवेल। सर आपण बघता आहात, या अमृतवेल मधील कविता ज्या आहेत ह्या वास्तववादी जीवनाशी निगडित आहेत। यस यस, नक्कीच। माझ्या जीवनात घडलेल्या घडामोडी, सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनातील घडामोडी, आणि त्याचबरोबर लेवा गणबोली भाषा। लेवा गणबोली भाषा काय आहे, बोलायला भाषा सोपी आहे परंतु भाषा शब्दामध्ये उतरवणे, कागदावरती उतरवणे एवढं सोपं नाही, सोपं नाही, नक्कीच सोपं नाही। परंतु शहरातल्या लोकांना मी सांगेल की आपण जर लेवा पाटील आहात तर ही भाषेचा वापर करा, ही भाषा जपा, जपा ही संस्कृती जपा, हा फार मोठा ठेवा आहे आपला, नक्कीच। आणि या माध्यमातून मी अमृतवेल कविता संग्रह प्रकाशित करण्याचं ठरवलं। तर अमृतवेल याचा अर्थ काही लोकांना मी सांगू इच्छितो की अमृतवेल म्हणजे माझी आईचं नाव अमृता, आणि वेल म्हणजे तिचे आम्ही ते 4 मुलं, 4 मुलं, बरोबर। अशा पद्धतीने तो अमृतवेल तयार झाला। माझी आई शिकलेली नाही, परंतु अडाणी पण नाही, बरोबर। माझ्या आईने आपली 4 मुलं शिक्षक बनवली, आणि ते देखील गौरवाने सांगतो मी की ते 4 मुलं आज निर्व्यसनी मुलं आहेत। मग एक न शिकलेली आई जर अशा प्रकारचं कर्तृत्व समाजामध्ये करत असेल तर मग शिकलेल्या आईकडून किती अपेक्षा करायची, बरोबर। असं ही माझी अमृत आहे। सर या अमृतवेच्या आजपर्यंत मी 3,000 प्रति छापलेल्या, त्याच्यावरती 35 रुपये किंमत ठेवलेली आहे, कारण पुस्तक म्हटलं की त्याला किंमत असतेच, बरोबर।
परंतु आज वाचन संस्कृती मुळात बंद होण्याच्या स्थितीमध्ये आहे याचा मी विचार केला आणि आजपर्यंत एकाही पुस्तकाचे अमृत वेच्या एकाही पुस्तकाचे 5 पैसे मी कोणाकडून घेतलेले नाही. माझा पुस्तक ज्याच्याकडे जाईल त्याने कमीत कमी एक कविता जरी माझी वाचली तरी मला ते धन्यता मिळाली, माझे पैसे मला मिळाले. हा माझा हेतू आहे. भविष्य काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये मी दुसरा कविता संग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे माझा. ओके. त्याचं नाव आहे दिवा तुलसीरामाचा. वडिलांचं नाव तुलसीराम. ओके. ज्याप्रमाणे आईला न्याय दिला मी अमृत वेच्या माध्यमातून त्याप्रमाणे वडिलांना सुद्धा न्याय देण्याचा मी विचार केला. बरोबर. कारण आईवरती भरपूर लिखाण आहे सर, परंतु वडिलांबद्दल काय? म्हणून वडिलांचं सुद्धा समाजामध्ये काहीतरी स्थान आहे याचा विचार करून वडिलांच्या मेहनतीचा विचार करणे गरजेचं आहे. नक्की नक्की. तो विचार करून मी माझा भविष्यात येणारा दिवा तुलसीरामाचा कविता संग्रह माझ्या रोजोदा येथील जागृत देवस्थान कामसिद्ध महाराज यांच्या पटांगणात घेण्याचा माझा मानस आहे. ओके. अशा पद्धतीने अमृत वेचं प्रकाशन आमचे संस्थापक मार्गदर्शक जयवंतराव हरचंद लोखंडे यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून या कविता संग्रहाचे प्रकाशन केलं. याला प्रकाशन लाभलं माझे मित्र कृष्णा पाटील यांची प्रकाशन संस्था. उद्घाटन महाराष्ट्राचे हास्य कवी अशोक काका नायगावकर यांची उद्घाटन लाभलं आणि प्रस्तावना आमचे मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर राम नेमाळे सर भाषा प्रभू यांची प्रस्तावना लाभली. खरोखरच ही प्रस्तावना जर वाचली आपण तर राजेंद्र चौधरी म्हणजे काय हे आपल्याला सांगण्याची गरज. आणि दिवा तुलसीरामाचा ह्या कविता संग्रहामध्ये सुद्धा राम नेमाळे सरांची प्रस्तावना राहील. ओके. अशा प्रकारे अनेक कवींना मी माझ्या रोजद्याला बोलवण्याचा माझा मानस आहे तोही पूर्ण करेल. ओके. पुरस्काराबद्दल सांगायचं झालं तर पुरस्कार प्रेरणा देतात सर. येस. माणसाला पुरस्कार प्रेरणा देतात आणि कविता माणसाला जगण्याचं बळ देतात. बळ देतात. या कवितांमुळे मी आज जिवंत आहे सर. कवितांनी मला जगण्याचं बळ दिलं सर. बळ दिलं. ताकद दिली. हो सर. हो सर. आणि मी तर सांगेल की खरोखरच शब्दांमध्ये ताकद आहे. नक्की सर. जसं पत्रकाराच्या लेखणीमध्ये ताकद आहे तसं कवीच्या शब्दांमध्ये सुद्धा ताकद आहे सर. शब्दांमध्ये परिवर्तनाची ताकद आहे. बिलकुल. क्रांती घडवू शकतं शब्द आणि सिद्ध झालेलं आहे. बिलकुल. अनेक वेळा देशामध्ये. हो हो हो. आणि अशा प्रकारे इतरांनी सुद्धा अशा प्रकारचं लिखाण काम करत जाणे गरजेचं आहे सर. आज वाईट वाटतं की आज मोबाईल म्हणजे समाजाचा श्वास झालाय. वाचन कमी झालेलं आहे. त्या मोबाईलमुळे वाचन संस्कृती बंद पडण्याच्या स्थितीमध्ये आहे सर. तर समाजाने वाचन संस्कृतीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जपली पाहिजे आणि तरुणांनी सुद्धा वाचनाकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. नक्कीच सर. आपण आपल्या या कार्याविषयी आम्ही तुम्हाला विचारलं त्याविषयी आपण छानपणे त्याची मांडणी केली. मला खूप प्रसन्न वाटलं, खूप आनंद वाटला की आमचे मित्रांनी ही एवढी मोठी कमाई केलेली आहे. मी असं म्हणेन सर की समाजामध्ये श्रीमंत माणूस, श्रीमंत व्यक्ती, तर श्रीमंत म्हटला म्हणजे डोळ्यासमोर येतो की श्रीमंत म्हणजे पैशावाला माणूस, पैसा साधन संपत्ती भरपूर आहे असं एक व्याख्या आहे श्रीमंतीची. पण मी एक व्याख्या श्रीमंतीची अशी स्वीकारतो की त्या पैशाच्या संपत्तीपेक्षा साहित्य, लिखाण, शब्द, समाजकार्य, समाजाची दिलेलं योगदान, समाज प्रबोधन आणि त्यातून त्या योगदानामुळे तुम्हाला मिळालेले हे पुरस्कार ही खूप मोठी श्रीमंती आहे. या श्रीमंतीचं मोल पैशामध्ये मोजता येणार नाही. तर आपण खऱ्या अर्थानं श्रीमंत आहात या पुरस्कारांमुळे आणि आपल्या कार्यकर्तृत्वामुळे. आम्हाला आपल्यासारखे मित्र लाभले हे आमचं भाग्य. आपण सांगितल्याप्रमाणे आपला आईच्या जीवनावरील अमृतवेल हा ऑलरेडी प्रकाशित झालेला आहे. त्यामध्ये खूप छान प्रकारे कविता आणि आईच्या जीवनाबद्दल आपण मांडणी केलेली आहे आणि आता
तुमचं आगामी जे आहे प्रकाशन जे साहित्य आहे दिवा तुळशीरामाचा वडिलांच्या जीवनावर आधारित, त्यासाठी आमच्यातर्फे खूप खूप हार्दिक शुभेच्छा। तो लवकरात लवकर परिपूर्ण हो, त्याचं सन्मानपूर्वक प्रकाशन होऊन तो वाचकांच्या हाती यावा अशी नक्कीच अपेक्षा आहे। आणि मी खरं धन्यवाद व्यक्त करू इच्छितो की आपल्यासारखी मुलं तुमच्या आई वडिलांना लाभली म्हणण्यापेक्षा त्यांनी तुम्हाला जन्म दिला ते खरोखरच भाग्यवान आहेत, आणि तुम्ही भाग्यवान आहात की त्यांनी तुम्हाला संस्कार दिले, परंपरा दिली आणि अशिक्षित असताना सुद्धा त्यांनी तुम्हाला घडवलं। तुम्ही कदाचित शिक्षण त्यांनी तुम्हाला शिक्षण दिलं नसतं तर तुम्ही हे कदाचित करू शकले नसते असं मला वाटतं, पण शिक्षणाशिवाय बऱ्याच गोष्टी ह्या अशक्य असतात। तर एकूणच तुमचं जीवन चरित्र जे आहे, जीवन तुमची कहाणी आहे, हे खूप प्रेरणादायी आहे, खूप ऊर्जावान आहे। इतरांनी त्याचा नक्कीच आदर्श घ्यावा। आपण जे समाजप्रबोधनाचं कार्य करीत आहात, आपल्याकडे जे शब्द भांडार आहे, जी कल्पना शक्ती आहे, त्याला तोड नाही। अजूनही आपण भविष्यातील जीवनामध्ये खूप काही करू शकतात याबद्दल मनामध्ये कोणतीही शंका नाही। 23 मार्च आपला वाढदिवस, त्या वाढदिवसानिमित्त आपणास सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने, मित्रपरिवाराच्या वतीने खूप खूप कोटी कोटी अनंत अनंत हार्दिक शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। अशाच प्रकारचं प्रेम राहू द्या। धन्यवाद।